मनू माझी मुलगी, मी तिला जन्म दिला, मी तिची जन्मदाती आई आहे. तू तिची आई आहेस? तू खोट बोलतेस, काय पुरावा काय तुझ्याकडे? तुम्हाला अजून काय पुरावा हवाय? तुम्ही बघताय ना मनूचा माझ्यावर किती जीव आहे. आम्हाला भेटून एक महिनाही झाला नाहीये, तरी तिचं पानही हलत नाही माझ्याशिवाय. आमच्यातला बॉन्ड दिसत नाहीये का तुम्हाला? तिच्या बाजूला इतकी माणसं आहेत, तरीही ती बाकी कोणासाठी हट्ट करत नाही. एक मिनिट बाळा. हे बघ, तू मनू ते सगळे हट्ट पुरवतेस म्हणून तू तिला आवडतेस, आणि तुला ते करणं शक्य आहे कारण 2-3 तासापुरती भेटतेस तू तिला, फक्त डे केअर पुरती. आम्हाला जर तिला आयुष्यात शिस्त लावायची असेल ना, तर काही गोष्टी तिच्या मनाविरुद्ध करायला लागतात. तू काय, तू तिच्या गोडीत असतेस म्हणून तिला आवडतेस. उद्या जर दुसरं कोणी तिच्यावर फक्त प्रेम करायला लागलं ना, तर ती व्यक्ती तिला आवडेल. आणि तुला तिच्याबद्दल ओढ वाटणं स्वाभाविक आहे. तू एकटी आहेस, तुला आपलं असं कोणीतरी हवंय, तुझ्यावर प्रेम करणार कोणीतरी हवंय. म्हणून ना, म्हणून भलतं चालतं काहीतरी सांगून तिला आमच्यापासून लांब करायचा प्रयत्न करू नकोस. मला जर माझं कोणीतरी हवं असतं, तर मी दुसरी एखादी अनाथ मुलगी दत्तक घेतली असते. कायद्याने मला तशी परमिशन नाही आहे. पण मी मनूसाठीच का हट्ट करते? कारण ती माझी मुलगी आहे, माझं रक्त आहे ते. उद्या कोणीही म्हणेल की मनू आमची मुलगी आहे, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. बस झालं माया. हे बघ, तुझ्याकडे कुठलेही पुरावे नसताना तुझंही असं बोलणं अतिशय चुकीचं आहे. अहो, अजून मी किती पुरावे देऊ? मी मनूला स्वतःच्या हाताने आश्रमाच्या बाहेर सोडून आले होते. तारीख, वार, वेळ सगळं सांगू का तुम्हाला? नाही, एवढ्याने काहीही सिद्ध होत नाही. ती माहिती कोणीही काढू शकत. तू खरंच आई असणं ग तिची? माझं वाऱ्यावर कसं सोडलंस तिला? माझा नाईलाज होता. नाईलाज? एवढी मोठी काय गोष्ट घडली होती तुझ्या आयुष्यात की त्या नुकत्याच जन्मलेल्या जीवाला या राक्षसी जगात सोडून दिलंस तू? ते तिला रस्त्यावर सोडून गेले नव्हते, तिची काळजी घेतली जाईल अशा आश्रमात मी तिला सोडलं होतं. तिला आश्रमात सोडल्यानंतरचा माझा एक एक दिवस कसा गेला ना, याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही आशुतोष. त्यासाठी आई व्हावं लागतं. आई ती असते माया, जी आपल्या ताटातली भाकरी मुलांना देते, जी स्वतः उपाशी राहते पण मुलांना काहीही कमी पडू देत नाही. आणि एखाद्या आईच्या नशिबी अर्धी भाकरी सुद्धा नसेल तर ती स्वतःच्या मुलांना काय देणार आहे? त्यांना जगवण्यासाठी ती दुसरा मार्ग शोधणार की स्वतःच्या डोळ्यांनी त्यांचं मरण बघणार? स्वतःचे डोळे कधी बंद होत आहेत ह्याची वाट बघणार? एका आईचं दुःख दुसरी आई समजू शकते.